रेक्टिफायर। रेक्टिफायर का मुख्य कार्य असे आहे की अल्टरनेटिंग करंट चे रूपांतर डीसी करंट मध्ये करून देण्याचे काम करते। रेक्टिफायर मीन अल्टरनेटिंग करंट व्हिच कन्वर्ट्स इनटू इलेक्ट्रिकल करंट सॉरी रेक्टिफायर मीन अल्टरनेटिंग करंट व्हिच कन्वर्ट्स इनटू डीसी करंट। रेक्टिफायर मध्ये हाफ रेक्टिफायर मध्ये एक स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर डायोड आणि लोड रेझिस्टन्सचा वापर केला जातो। रेक्टिफायर हाफ रेक्टिफायर मध्ये स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरचा वापर केलेला आहे। जेव्हा इनपुट 230 व्होल्ट एसी सप्लाय करंट दिल्यावर ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रायमरी सेकंडरी वाइंडिंग असते आणि त्यामध्ये एअर गॅप असते। ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रायमरी वाइंडिंग मधला करंट सेकंडरी वाइंडिंग मध्ये जाते म्हणजे म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ करंट तयार होते। करंटच्या जेव्हा करंटचा करंट विद्युत प्रवाह जेव्हा प्रवर्तित होते त्यावेळेस करंटचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल सतत येतात। त्यामुळे करंटच्या पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये करंटचा पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये डायरेक्ट डिमांड फॉरवर्ड होईल आणि त्यांचा कंडक्टिंग लोड करंटला सप्लाय जाणार आहे। म्हणजे त्याचा कंडक्टिंग करंट लोड रेझिस्टन्स आलेला जाणार आहे। करंटच्या निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये ट्रान्सफॉर्मरच्या ए पॉइंटला निगेटिव्ह करंट मिळते आणि बी पॉइंटला पॉझिटिव्ह करंट मिळते। त्यावेळेस डायोड ड्रिव्हन रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये जाणार आहे आणि त्याचा कंडक्टिंग करंट लोड रेझिस्टन्स आलेला जाणार आहे। असे करंटच्या पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये ट्रान्सफॉर्मरच्या ए टोकाला पॉझिटिव्ह करंट मिळाला बी टोकाला निगेटिव्ह करंट मिळाला त्यावेळेस ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगला पॉझिटिव्ह करंट मिळाल्यावर डायरेक्ट ड्रिव्हन इज रिव्हर्स बायस फॉरवर्ड बायस मध्ये डायरेक्ट ड्रिव्हन इज फॉरवर्ड बायस कंडिशन मध्ये जाणार आहे आणि त्याचा कंडक्टिंग करंट लोड रेझिस्टन्स आलेला जाणार आहे। आणि आपले जे वेव्हफॉर्म आहे हे असे पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये येणार आहे आणि पाय 2π/3π या पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये करंट डीसी सप्लाय आउटपुट सप्लाय येणार आहे।